पिंक थॉन या ग्रुपच्या वतीने महिलांकरता मुंबई ते पुणे अशी आरोग्य संवर्धन याकरता मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. या मॅरेथॉनची सुरुवात दादर मुंबई येथून करण्यात आली. मावळ वार्ताच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी लोणावळ्यात संपर्क साधला. यामध्ये गृहिणींसह तरुणींनी यात भाग घेतला असल्याचे दिसून आले. लोणावळ्यातील मुंबई पुणे महामार्गावरून त्या पुण्याकडे चालल्या होत्या. 15 जणींचा उत्स्फूर्त सहभाग हे या मॅरेथॉनचे वैशिष्ट्य असल्याचे दिसून आले. 5 जणींनी आपल्या प्रतिक्रिया मावळ वार्ता प्रतिनिधीजवळ व्यक्त केल्या. या संदर्भात बोलताना ऐश्वर्या दुबे म्हणाल्या, 15 लड़कियों ने मुंबई से अपना जर्नी स्टार्ट किया है. मुंबई से पुणे जा रहे हैं हम, जिसमें हम कुछ 160 किलोमीटर पूरा करेंगे. हम 15 लड़कियां हैं और हमारे साथ 3 पेसर्स और 3 क्रू मेंबर्स हैं. और हम पिंकथन के साथ रन कर रहे हैं, जो कि महिलाओं को प्रेरित करता है कि वो अपने घर के बाहर आए और अपनी हेल्थ के बारे में थोड़ा सा सोचें, अपने आप को फिट रखें. अब जब एक घर की महिला फिट होती है, तब वो कुछ आगे अपने घर को फिट रख पाती है. और इसी सोच के साथ हम आगे बढ़े हैं कि हम इस चीज़ को आगे ले जाएं और ज़्यादा से ज़्यादा महिलाएं हमारे साथ आएं और इस चीज़ के लिए प्रेरित हों. लोणावळ्याचे प्रतिमा परब यांनीही मनोगत व्यक्त केले. आता तुम्ही बघता, इथे 15 मुली आहेत, जे आम्ही मुंबईपासून पुण्याला 160 किलोमीटरचा जे डिस्टन्स आहे ते आम्ही पळत पळत 3 दिवसात पूर्ण करणार आहे. आणि हे स्पिरिट ऑफ पिंकथॉन आहे काय, हे स्पिरिट ऑफ पिंकथॉन आम्ही महिलांच्या स्वास्थ्यासाठी, त्यांचं स्वास्थ्य चांगलं होण्यासाठी आम्ही सोसायटीमध्ये हा मेसेज पाठवतोय की आम्ही जसं दुसऱ्यांना इन्स्पायर झालो, तसं तुम्ही इन्स्पायर व्हा आणि तुम्ही तुमच्या स्वास्थ्याची काळजी घ्या. पुण्यातील अमृता मोगे यांनीही आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. स्पिरिट ऑफ पिंकथॉन किंवा पिंकथॉन ग्रुप हा मी साधारण 2 वर्षापूर्वी जॉईन केला आणि ह्या कारणासाठी केला की त्यांचा मेन उद्देश हे आहे की बायकांनी घराबाहेर पडावं. त्यांचं म्हणणं आहे की एव्हरी फिट वुमन कॅन मेक द फॅमिली फिटर, ह्या दृष्टिकोनातनं मी हे जॉईन केलं होतं आणि मी त्याचे खूप फायदे पाहिलेत. माझं वजन 78 kgs होतं, त्याच्यावरनं मी आज 58 kgs आले आणि माझं अनेक आजार जे होते ते सगळे क्युअर झाले. मी आज औषध फ्री जगते आणि आय थिंक दॅट इज अ ग्रेट मेसेज फॉर ऑल द वुमेन की तुम्ही फिट झालात तर तुमच्या फॅमिलीमध्ये पण फिटनेस वाढू शकतो. थँक्यू. तळेगाव येथील स्वाती गायकवाड यांनीही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मला रनिंगची आवड पिंकेथॉनमुळे सुरू झाली आणि पिंकेथॉन, स्पिरिट ऑफ पिंकेथॉन रन हा खास महिलांसाठी आहे आणि आता आम्ही 15 जणी मुंबईवरून पुण्याकडे पळत चाललो आहे. तर रनिंगची आवड मला पिंकेथॉन बॉयज गाणे, हा माझा पहिला रन आहे मुंबई ते पुणे. तर मी खूप एक्सायटेड आणि मला खूप छान वाटतंय. थँक्यू. पुणे येथील पिन्नू राजदान यांनीही उत्स्फूर्तपणे भावना व्यक्त केल्या. स्पिरिट ऑफ पिंकेथॉन से लास्ट 9 मंथ्स से एसोसिएटेड है. मैं सिर्फ ये मैसेज देना चाहती हूँ, टू स्टार्ट रनिंग यू नीड नॉट टू बी फिट, यू विल गेट फिटर वाइल रनिंग. सो एट एनी एज, एट एनी वेट यू कैन रन, जस्ट स्टार्ट द जर्नी. गुड लक.